उपोषणाला या ठिकाणी बसले आहेत, काय मागणी आहे आपली? मी जिल्हा परिषद, मी रमेश रामदास साळवे, जिल्हा परिषदमध्ये आरोग्य कर्मचारी आहे. तर जेव्हापासून आता या पदोन्नती झाली, पदोन्नतीमध्ये त्यांनी काय केलं की सिलेंडर डिशमध्ये मी नंबर एकला आहे. आणि नंबर एकला असूनसुद्धा त्यांनी काय केलं माहिती आहे का, की मला ज्या ठिकाणी जी मागणी केली होती, तर त्यांनी त्या ठिकाणी जे इतर जे लोक आहे, समजा ज्यांचा नंबर 18 आहे, समजा की 14 नंबर आहे, 16 नंबर आहे, अशा लोकांना त्या ठिकाणी पदोन्नती दिली. तर माझं असं म्हणणं आहे की कारण की सतत या ठिकाणी जे आमचे जे आरोग्य अधिकारी आहेत, श्री धानोरकर साहेब, नंतर श्री सी ओ जे आहे समजा मीना साहेब, यांनी सतत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना अन्याय केलेला आहे. तर यातून आम्हाला हे सांगायचं आहे की आम्हाला न्याय द्यावा आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवरचे जे अन्याय अत्याचार आहेत ते थांबवावेत. कारण की याच्यामध्ये ज्या आमच्या ज्या तुपारे मॅडम आहेत, नंतर अजून ज्या आमचे जे मगर आहेत, त्यांनी काय केलं की जिल्हा परिषद सार्वजनिक ज्या बदल्या केल्यात, त्या बदल्या त्यांनी नियमबाह्य केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं की थोडंसं हे केलं आहे, आणि ज्या नियमबाह्य त्यांनी प्रतिनिधित्व केले आहेत, की ज्या ठिकाणी समजा गरज नसतासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्यांना प्रतिनिधित्व दिले आहेत. आणि ज्या ठिकाणी समजा ज्या त्या ठिकाणी त्यांचं जे पद आहेत, त्या ठिकाणी ते काम करत न करता दुसऱ्या ठिकाणी ते काम करतात. तर माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या पदोन्नती झाल्या तर त्या रद्द करून त्या समुपदेशन पद्धतीने घेण्यात याव्यात आणि सर्वांना आणि मलासुद्धा त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करावा. आपलं नाव? मी रमेश रामदास साळवे.